रामसुखदास स्वामी म्हणायचे देव भेटणं फार सोपं आहे, मग अवघड काय? देवाकरिता रडणं अवघड आहे. देवाकरिता रडू येत नाही ना लोकांना, लोक रडतात पण सगळे त्या ठिकाणी संसाराकरिता रडतात. संसाराकरिता रडणाऱ्या लोकांची फार मोठी यादी आहे लांबलाच. सगळे माणसं रडतात, नित्य उठून या खावयाची चिंता, सगळी माणसं पोटाकरता रडतात पण साधू संत रडतात ते भगवंताच्या दर्शनाकरिता रडतात. म्हणून भगवंताकरिता रडावं, रडणं कठीण आहे, सगळं काय प्राप्त होईल पण देवाकरिता कसावीस नाही होत आहेत महाराज. यशोदा कसावीस झाली, कन्हैया थांबणार आहे, मग भगवान थांबले. थांबल्यानंतर पकडला, तुला बांधूनच टाकते म्हणे आता. हा पकडला आणि दोरी आणली बांधायकरता आणि बांधायला सुरुवात केली. एक दोरी कमी पडली, दुसरी आणली, दुसरीने बांधायला सुरुवात केली, ती पण कमी पडली. एकाला एक बऱ्याच दोऱ्या बांधल्या पण एकाही दोरीने बांधता येईना, मग काय करावं आता? शेवटी त्या ठिकाणी पदरानं बांधायची तयारी झाली. पदर म्हणजे प्रेम, दोरी म्हणजे रज्जू, रज्जू म्हणजे गुण. भगवान गुणांनी संतुष्ट होत नाही. तुम्ही किती सुंदर गाता याच्याशी त्याला काय घेणं देणं नाही. तुम्ही किती सुंदर वाजवता याच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्ही किती पोपटासारखं बोलता याच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्ही किती पांढरे फॅट बगड्यासारखे दिसता याच्याशी काय घेणं देणं नाही. मग तुमच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रेम किती आहे याच्याशी घेणं देणं आहे. म्हणून अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. म्हण भगवान त्या ठिकाणी दोरीनं नाही बांधला जात. भक्त्या अतुष्यति केवलम नच गुणे भक्तिप्रियो माधवा. भगवंताला भक्तीनं बांधता येतं, गुणांनी बांधता येत नाही. तुम्ही गुणवान झालात तर भगवान नाही तुमचा होणार. तुम्ही प्रेम धारण केलं तर भगवान. पदरानं बांधायला सुरुवात केली आणि कशाला बांधलं माहिती आहे? उखळाला. उखळाला का बांधलं? त्याला शिक्षा आणि यालाही शिक्षा. उखळावर उभं राहिला होता ना, हा त्याला मदत केली मडके फोडायला. म्हणून तू मदत करतोस काय, तुलाही बांधून टाकते. मग दोघांना बांधून टाकलं महाराज. उखळाला बांधलं, कमरेला बांधून टाकलं. भगवंताला एक नाव प्राप्त झालं महाराज. दामोदर भगवान की जय. याला दामोदर लीला म्हणतात. दामोदर लीला बांधून टाकलं. ऐका ऐका आम्हाला गेली, यानं पाहता पाहता रोवलेलं उखळच उपटून घेतलं. उपटून तर घेतलं ओढायला सुरुवात केली. बाहेर ओढतोय, ओढत ओढत अंगणापर्यंत घेऊन गेला आणि अंगणामध्ये दोन झाडं उभे होते महाराज. अर्जुन वृक्ष, यमला अर्जुन, यमल म्हणजे जुळे आणि अर्जुन म्हणजे अर्जुन वृक्ष. दोन जुळे अर्जुनाचे झाडं उभे होते, अर्जुन वृक्ष उभे होते. त्यांच्यामध्ये थोडीशी संधी होती महाराज, थोडी जागा होती पलीकडे जायला. याच्या कमरेला उखळ बांधलं होतं, हा त्या दोन झाडांच्या पट्टीतून पलीकडे निघून गेला. आता ते उखळ ओढू लागला. ते उखळ काही केलं त्या ठिकाणी इकडे येईना. मग जोरानं असं ओढलं, चमत्कार असा झाला, कडकड 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 आवाज झाला आणि दोन्ही झाडं धाडकन उन्मळून पडली. एवढा मोठा आवाज झाला, सगळं गाव जमा झालं. सगळेजण पाहू लागले, म्हाताऱ्या गोपिका येऊ लागल्या. सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं महाराज आणि आता त्या ठिकाणी उन्मळून पडलेली झाडं पाहिली. भगवंताला शोधू लागले सर्वजण. दोन झाडांच्या मध्ये भगवान खेळत होता, उखळाला बांधलेलाच होता. त्या झाडांमधून दोन दिव्य असणारे पुरुष बाहेर आले. एकाचं नाव नलकुबर आणि दुसऱ्याचं नाव मणिग्रीव. नलकुबर आणि मणिग्रीव हे कुबेराची मुलं आणि दारू पिऊन उन्मत्त झाले होते महाराज. मदिरा पिऊन नाराजजी महाराज समोरून आले, त्यांना नमस्कारच केला नाही महाराज. मध असतो ना, मध अनेक प्रकारचं मध असतं. कोणाला संपत्तीचा मध असतो, कोणाला त्या ठिकाणी तारुण्याचा मध असतो, कोणाला नावलौकिकाचा मध असतो, कोणाला त्या ठिकाणी महाराज कशाचाही मध असतो. एखादा गुण प्राप्त झाला की मध आपोआपच येतं असा मध असतं. त्यांना वाटलं आम्ही श्रीमंताची मुलं, कुबेर म्हणजे श्रीमंत आहे ना, मग श्रीमंताची मुलं आम्ही काबर कोणाला नमस्कार करावा. म्हणून नाराजी महाराजांच्या समोर त्या ठिकाणी मदिरा पिऊन उन्मत्त झाले होते आणि विवस्त्र उभे होते, नागवेच उभे होते. त्यांना नारदांनी पाहिलं म्हणे मला पाहून लाजले नाहीत, वस्त्र परिधान करत नाहीत. नारदाने शाप देऊन टाकला, जा म्हणे तुम्ही वृक्षासारखे उभे राहिलात माझ्यासमोर, वृक्ष व्हाल. झाडं झाले, रडू लागले म्हणे उशाप द्या काहीतरी. म्हणे जरी झाडं झालात तरी देवाच्या दारातले झाडं व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शानं उद्धारून जाल. म्हणून भगवंताचा स्पर्श झाला, नलकुबर आणि मणिग्रीव यांचा उद्धार झाला. भगवंताला नमस्कार करून ते त्या भगवंताचं स्तवन करत करत त्या ठिकाणी निघून गेले. अशी कथा वर्णन करून सांगतात. इकडे त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया जमा झाल्या म्हाताऱ्या आणि यशोदेला सांगायला लागले, यशोदे अगं काहीतरी समजून उमजून वागायचं ना, लेकराला बांधून टाकलंस. आज जरी झाडं त्याच्या अंगावर पडले असते तर काय पाहिलं असतं आपण. यशोदेला फार वाईट वाटू लागलं महाराज.
तिला मोठा पश्चाताप होऊ लागला, कन्हैया मी तुला बांधून टाकलं रे, मी बांधायला नको होतं, कन्हैयाला पुन्हा पुन्हा हृदयाला लावू लागले, बाळा मी चुकले रे, दोन कान यशोदेनं पकडले, मला क्षमा कर कन्हैया। तिच्याकडे पाहून भगवंताचं हृदय भरून आलं, महाराज आई खरं सांगू सगळं जग मला बांधण्याचा प्रयत्न करतंय, पण मला जगात कोणीच बांधू शकलं नाही, जगातलं कोणी मला बांधू शकलं नाही, मला बांधणारी तू एकटीच आहेस, तूच मला बांधू शकतेस, कारण मी जर बांधला गेलो तर फक्त भक्तीनंच बांधला जातो। म्हणून त्या ठिकाणी ज्याच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती प्रगट होते तो देवाला बांधू शकतो। म्हणून श्यामसुंदराला जर बांधायचं असेल तर भगवंताची भक्ती हृदयामध्ये धारण करा, भगवान बांधला जाईल। म्हणून तू काही काळजी करू नकोस, मला नाही वाईट वाटलं, उलट मी आनंदी आहे की मला कोणीतरी बांधून टाकलं। म्हणून भक्तीने बांधला जातो भगवान, असं असणारा भगवान आहे। अनेक लीला करू लागला आता।